हाय गाइस, चैनल के फर्स्ट ट्रैवल व्लॉग में आपका स्वागत है। सो एज यू कैन ऑलरेडी सी, आई एम ऑन माय वे टू द वर्ल्ड्स टॉलेस्ट स्टैच्यू, दैट इज स्टैच्यू ऑफ यूनिटी। ऑन द लेफ्ट साइड देयर इज एन इंफॉर्मेशन हियर स्टेटिंग अबाउट एसओयू। नाउ वी आर एंटरिंग द गेट्स ऑफ एसओयू एंड द एरिया हियर इज कॉल्ड एज स्टैच्यू ऑफ यूनिटी कैंपस। Oh yes, by the way, the entry fees of the campus is 120 rupees and for viewing the gallery, it is 350 rupees. As everyone knows, Statue of Unity is the world's largest statue at 182 meters built over Narmada Dam. We have to walk for a few meters to reach the main statue. From the viewing gallery, there is a lift which takes us to the chest of the statue, which is nearly at 45th floor in just 30 seconds. निंदोगे पर्वतरांगांना कनेक्टेड आहे सदा सर्व डॅम। डॅम चिरुंदी 1210 मीटरची, हा भारतातला तिसरा सगळ्यात मोठा डॅम आणि या जगातला सेकंड कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी डॅम आहे। इतक्या ह्याच्यात कॉन्क्रीट पण यूज करण्यात आलं, म्हणजे कॉन्क्रीटचं उदाहरण दिलं गेलं समजण्यासाठी। 6 फुटचा जर कॉन्क्रीटचा रस्ता बनवला तर पूर्ण पृथ्वीला चक्कर लावेल एवढा रस्ता बनवू शकतो। इतक्या ह्याच्यात कॉन्क्रीट यूज करण्यात आलं आणि जर स्टीलचा विचार केला तर आपण 14 आयफिल टॉवर उभे करू शकतो, एवढं स्टील पण डॅममध्ये यूज करण्यात आलं। याला बनवला स्टॅच्यू उभा केला गेला आणि जर आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा चेहरा बघणार तो डॅमकडे, तर त्याच्या मागचं कारण असं की डॅमची आधी कल्पना सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिली होती, पण ते त्यांच्या जिवंतपणे डॅमला नाही बघू शकले कारण की 15 डिसेंबर 1950 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि डॅमचं जे कन्स्ट्रक्शन सुरू करण्यात आलं 1961 मध्ये। तर स्टॅच्यू इथे बनवण्याचा उद्देश हाच आहे, ते त्यांच्या अपूर्ण स्वप्नाला त्यांच्या डोळ्यांनी बघू शकतात, म्हणून त्यांचा चेहरा जो आहे तो डॅमकडे करण्यात आला आहे। आणि ती पूर्व दिशा आहे सूर्याचं पहिलं किरण एक्शन कंपनी आणि स्टॅच्यूला डिझाईन केलंय सुतार यांनी, जे महाराष्ट्राचे धुळे जिल्ह्याचे गोंदूर गावचे। याच्या आधी जो सगळ्यात उंच पुतळा होता स्प्रिंग टेम्पल बुद्ध चायनाचा, जो आता सेकंड टॉलेस्ट स्टॅच्यू आहे, तो पण राम सुतार यांनी डिझाईन केलेला आहे आजच्या 12 वर्ष आधी। आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू जो मुंबईला समुद्रात बनणार आहे तेच डिझाईन करतात। सध्याची वय त्यांची 95 वर्ष फ्रेमिंग आहे। बाहेरच्या आयरनमध्ये ब्रॉन्झ यूज केलेला आहे, त्याच्यात 85% तांब आहे आणि 5% झिंक 3 आणि लेड तसे 4 धातू मिळून बनवले आहेत। तर 85% तांब असल्यामुळे ते ऑक्सिडाईज होईल। तर जसं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आज पूर्णपणे हिरवा झाला आहे, त्या पद्धतीने 50-70-100 वर्षांनी याचा पण कलर हिरवा होऊन जाईल। आणि बाहेरच्या आवरणचे 6,500 प्लेट लावून हा स्टॅच्यू उभा केला आहे। जर आपण खालून पाहिलं तर आपल्याला पूर्ण बॉडीमध्ये असे स्क्वेअर दिसतात, तर ते 6,500 प्लेट लावले गेलेत आणि प्रत्येक प्लेटला अशी येलो मार्किंग दिली गेली आहे, म्हणजे भविष्यात कोणती प्लेट डॅमेज होते तर आपण इझिली रिप्लेस करू शकतो या नंबरद्वारे। आणि या स्टीलच्या फ्रेमिंगमध्ये शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत, ते हायड्रोलिकने ॲडजस्टेबल आहेत। 6.5 तीव्रतेचा जरी भूकंप आला तरी स्टॅच्यू सहन करू शकतो आणि 220 किलोमीटर प्रति तासाचा वारा, कारण की याचं जे फाउंडेशन आहे ते आपण म्युझियममध्ये एंट्री करतो त्याच्या खाली 58 मीटरचं फाउंडेशन, तर फाउंडेशनपासून 240 मीटरचा स्टॅच्यू आहे, फक्त पायापासून 157 मीटरचा, तरीही टॉलेस्ट आहे कारण की जो सेकंड टॉलेस्ट आहे तो 153 मीटरचा आहे। आपण ग्राउंड फ्लोरपासून काम करतो 182 मीटर, तरी 182 मीटर हाईट ठेवण्याचं कारण हेच की गुजरातचे जे आमदार आहेत ते 182, त्याच्यामुळे हा नंबर रिप्रेझेंट करतो गुजरातला। हे पूर्ण स्ट्रक्चर 42 महिने म्हणजे 3.5 वर्षात कम्प्लीट करण्यात आलं, हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे। याच्या आधी एवढं मोठं स्ट्रक्चर इथे कमी वेळात पूर्ण जगात कुठे उभं राहिलं नाही, ज्याला लागत आली आहे 3,000 White bars are the actual structures inside the statue, and to get a more clear idea about the structures, have a look through the glasses. Let's have a quick tour through the viewing gallery. Mostly the entire history of Sardar Vallabhbhai Patel is depicted in this gallery.
Now we are entering the safari zone, most likely a zoo kind of place. The only thing I liked about the place was the birds were kept in a dome and not in a closed room or packed facility. They were kept free. Coming to the Arogyavan, a herbal garden is development near Statue of Unity. Arogyavan exhibits a wide range of medical plants and health-related landscapes. Now the dome in front of indoor plant section has been created to spread awareness regarding the importance of interior landscape. The key highlights of Arogyavan is the Ashuddha Manav. This is a giant three-dimensional layout of human body in a resting position. Each organ is represented by a medical plant. Now currently I am at the hand structure and now you will see the entire figure.
Last but not the least, the Unity Glow Garden. This beautifully planned garden is a part of attraction with the Statue of Unity that has now become probably the most attractive after the leisure zone. Enjoy. Thanks for watching. This was our first vlog. Hope you enjoyed it. यहाँ तक देखा है तो please like कर दो, share कर दो and subscribe तो कर ही लेना guys.